कोरोनाचं संकट पुढेही चालूच राहणार असून कोरोनामुळे शारीरिक एकत्र न येता मानाने एकत्र येऊन गंगापूर तालुका कोरोनामुक्त करायचा आहे. आतापर्यंत सर्व सण घरातच साजरे केले आहेत. सर्व गणपती मंडळांनी साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करून नियम तोडणाऱ्यांची गय केली जाणार नसून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितलं आहे. गंगापूर येथे गणपती मोहरम निमित्त शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गणपतीच्या कृपेनं ग्रामीण भाग कोरोनामुक्त करावा असं सांगत पाटील बोलत होत्या. सार्वजनिक गणेश मंडळांनी शक्यतो धातूंच्या गणेशमूर्ती बसवाव्यात, 4 फूटपर्यंतच उंची असावी, तर घरात 2 फूट उंचीची मूर्ती बसवण्याचं आवाहन पाटील यांनी केलं आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं आहे. नगरसेवक भाग्यांश गंगवाल यांनी सार्वजनिक गणपतीची स्थापना न करता जमा झालेले वर्गणीचे 51,000 रुपये उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरला दिल्यानं या सर्वांचा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी पोलीस नाईक योगेश हरणे, तालुक्यातून आलेले सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पोलीस स्टेशन आहेत जेथे गणेशोत्सव आणि येत्या मोहरमच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सार्वजनिकरित्या हे साजरं न करावं, जास्तीत जास्त प्रायव्हेट म्हणजे आपापल्या घरी सर्वांनी आपली भक्ती पूजा करावी, असं आपापला सण साजरा करावा, ज्यायोगे करोनापासून आपला सर्वांचा बचाव होऊ शकेल आणि आपण सर्वजण करोनापासून कमीत कमी एक्सपोज होऊ, यासाठी ज्या शासनाचे नियम आहेत, सूचना आहेत आणि पोलीस प्रशासनाची जी तयारी आहे तिचा आपण या निमित्ताने आढावा घेतलेला आहे. आणि गंगापूरच्या सर्व नागरिकांनी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा गणेश मंडळांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे. प्रकाश सातपुते, स्टार महाराष्ट्र न्यूज, गंगापूर.